मुंबईच्या चोर बाजाराबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल, पण याला चोर बाजार हे नाव का पडलं तुम्हाला माहिती आहे का? ते जाणून घेऊ या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चोर बाजार हे मुंबईतील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, अँटिक वस्तू, चप्पल, शूज, कपडे अशा नगण्य वस्तू तुम्हाला इथे मिळतील। असं म्हटलं जातं की जर तुमचे एखादे वाहन चोरीला गेले अथवा हरवले असेल तर तुम्ही चोर बाजाराला नक्कीच भेट दिली पाहिजे, कारण अशा सर्व चोरीच्या वस्तू इथे पोहोचतात आणि विक्रेते त्यांचे भाग डिसमेंटल करून इथे विकत असतात। अतिशय कमी पैशात या वस्तू तुम्हाला इथं मिळतील। या चोर बाजाराच्या नावाचे अनेक रंजक किस्से सांगितले जातात। चोर बाजाराला तसा तब्बल 150 वर्षापासूनचा इतिहास आहे। पार ब्रिटिश काळापासून हा बाजार इथे आहे। पूर्वी हा बाजार कायम गजबजलेला असायचा। इथे प्रचंड आवाज आणि गोंधळ असायचा, त्यामुळे या बाजाराला शोर बाजार असं म्हटलं जायचं। पण इंग्रज शोर या शब्दाचा उच्चार सोर असा करायचे। पुढे सोर शब्दाचा चोर असा अपभ्रंश झाला आणि तेव्हापासूनच याला चोर बाजार असं नाव पडलं, अशी एक आख्यायिका सांगितली जाते। तर दुसरी आख्यायिका म्हणजे राणी व्हिक्टोरिया जेव्हा भारतात आली होती तेव्हा तिचं व्हायोलिन आणि बरंच किमती सामान हरवलं होतं आणि ते नंतर याच बाजारात सापडलं आणि तेव्हापासून या बाजाराचं नाव चोर बाजार असं पडलं। पुरातन काळातल्या किंवा अँटिक गोष्टीचं बरंच सेकंड हँड कलेक्शन या चोर बाजारात आहे। इथं तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराचे कंदील, छोटे मोठे तांबे पितळ्याचे पुतळे, कॅमेरे, बॉलिवूडचे पोस्टर्स, घड्याळ, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स अशा अनेक गोष्टी मिळतात आणि विकतही घेता येतात। बॉलिवूडच्या सेटसाठी सुद्धा अनेक गोष्टी इथे भाड्याने घेतल्या जातात। अतिशय कमी पैशात इथं वस्तू भाड्याने मिळतात, त्यामुळं चोर बाजारातून वस्तू भाड्याने घेणं खूपच परवडतं। रोजच्या वापरातील वस्तू अतिशय कमी किमतीत इथे तुम्हाला मिळतात। मुंबईतल्या प्रत्येकाला हा चोर बाजार माहीत आहे। बाहेरून मुंबईत जाणारे अनेक पर्यटक सुद्धा या चोर बाजारातून खरेदी करत असतात। आजही या बाजारात जायचं असेल तर तुमचं सामान सांभाळून ठेवा असा एक सल्ला दिला जातो, कारण तिथूनच खरेदी केलेला माल त्याच बाजारात चोरीला जाण्याची दाट शक्यता असते। तर अशा या चोर बाजाराला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आणि या चोर बाजाराबद्दल तुमचे काय मत आहे ते नक्की कळवा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।